हालेलुया प्रेज द लॉर्ड। ही वेळ आहे मराठी वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 8 मार्च 2021 आणि आजचा विषय आहे जागरूकतापूर्वक वचनाचा सराव करा। हालेलुया। सुरुवातीचं वचन घेतलं गेलं आहे याकोब अध्याय 1:25, परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे निरीक्षण करून ते तसेच करत राहतो तो ऐकून विसरणारा न होता कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल। हालेलुया। जागरूकतापूर्वक वचनाचा सराव केल्याने तुम्ही त्याच्या संपूर्ण आशीर्वादांचा आनंद घेऊ शकता, कारण देवाचे सामर्थ्य त्याच्या शब्दामध्ये आहे। उदाहरणार्थ वचन म्हणते, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा। हालेलुया। आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा। जागरूकपणे यांचा सराव करा, हे तुमचे रोजचे चालणे असू द्या। जेव्हा तुम्ही कशाचाही सराव करण्यास सुरू करता तेव्हा तुम्ही चुकू शकता किंवा अपयशी होऊ शकता, पण हार मानू नका आणि म्हणा, ठीक आहे, मी प्रयत्न केला, ते करणे सुरू ठेवा जोपर्यंत तुम्ही त्यावर प्रभुत्व मिळवत नाही। परत वचन म्हणते, तुमच्या जीवनाविषयी चिंताक्रांत होऊ नका, दुसऱ्या शब्दात काळजी असू देऊ नका, याचा सराव करा। कमतरतेच्या भीतीने जीवनाच्या सांसारिक गोष्टींवर स्वतःला काळजी करताना पाहू नका, त्याऐवजी प्रार्थना आणि विनंतीने धन्यवादासहित तुमच्या मागण्या देवाला कळवा। हालेलुया। स्तोत्रसंहिता अध्याय 1:3, ख्रिस्तामध्ये तुमच्याकडे असलेल्या आशीर्वादांच्या अनन्य साधारण जीवनाविषयी काहीतरी अद्भुत उघड प्रकट करते। ते म्हणते, तुम्ही पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखे आहात, नेहमीच लुसलुशीत आणि हिरवेगार, फलद्रुपी आणि सनातनासाठी उत्पादनक्षम। रोज स्वतःबद्दल याची पुष्टी द्या, जगातील घडामोडींची पर्वा न करता आणि त्यांपासून स्वतंत्र अडळ रहा, कारण तुम्हाला माहिती आहे की समृद्ध होण्यासाठी तुम्ही सशक्त केले गेले आहात, तुमच्यासाठी आशीर्वादच आहेत। हालेलुया। आपण वचन सराव करते आहोत, येशू ख्रिस्त जिवंत वचन आहे आणि आपण त्याच्यापासून जन्मलेले आहोत। पौल म्हणाला, तुम्ही ख्रिस्ताचे पत्र आहात, याचा अर्थ आपण वचनाचे व्यक्त रूप आहोत। प्रेषित पेत्राने 1 पेत्र अध्याय 1:23 मध्ये याच प्रकाराच्या विचाराचा संदर्भ दिला। हे म्हणत की, कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व सर्वकाल टिकणाऱ्या शब्दांच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात। शब्दांपासून वचनापासून जन्मलेले असणे म्हणजे तुम्ही वचनामध्ये वचनाने आणि वचनाद्वारे जगले पाहिजे। तुमच्या रोजच्या चालीमध्ये तुम्ही ते बाहेरून जगून दाखवले पाहिजे। हालेलुया प्रेज द लॉर्ड। ही वेळ आहे घोषणेची, तर तुम्ही माझ्या मागून घोषणा करू शकता। नीतिमान पित्या, मला तुझे वचन किती प्रिय आहे, तुझे सत्य तो प्रकाश आहे ज्याने मी पाहतो आणि तो पाया आहे ज्यावर माझी शक्ती रोवलेली आहे। मी नीतिमत्त्वामध्ये उमलत आहे, गौरवामध्ये भरभराटत आहे, टिकणारे परिणाम उत्पन्न करत आणि सुवार्तेने निर्विवाद प्रभाव करत आहे। तुझ्या नावाच्या स्तुतीसाठी हालेलुया प्रेज द लॉर्ड। अधिक अभ्यासासाठी तुम्ही वाचू शकता याकोबाचे पत्र अध्याय 1:22 आणि कलसकारास पत्र अध्याय 3:16। हालेलुया प्रेज द लॉर्ड।
Thank you.